शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आयुष मंत्रालयाने कोंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घोषित करावे, तसेच कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे। ती अतिशय चुकीची आहे। अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य आणि अवैज्ञानिक असल्याची भूमिका सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी मांडली आहे। ज्या पेशीला सेल ब्रेमेन असते तो पदार्थ मांसाहारी असतो, ज्या पेशीला सेल वॉल असतं तो शाकाहारी, अंड्याला सेल ब्रेमेन आहे त्यामुळे ते मांसाहारी असल्याचं मत डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केलं आहे। तसेच ते पुढे म्हणाले, अंड्याची तुलना स्त्रीच्या राजोधर्माशी करता येईल। अंडी ही गर्भरज आणि योनिजन्य पदार्थ आहे। स्त्रीच्या प्रत्येक मासिक पाळीत एक स्त्रीबीज बाहेर पडत असतं। तसेच कोंबडीच्या प्रजनन प्रक्रियेत कोंबडीचं स्त्रीबीज अंड्याच्या रूपाने बाहेर पडतं। ज्यांना नराचा संकर झाला नाही त्या अफलित अंड्यांना शाकाहारी म्हणणं अवैज्ञानिक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे।